इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलाय. शासनाकडे मदतीची हाकही मागितली जाते, तर हजारो कोंबड्यांचं काय करायचं असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झालाय. इंदापूर तालुक्यातील तराफवाडी येथील कुक्कुटपालन व्यवसाय करणारे शेतकरी बंडू जाधव, विजय जाधव आणि हिराचंद घाडगे यांनी याबाबत माहिती विचारली असता आमचे प्रतिनिधी कैलास पवार यांना सर्व हकीकत सांगितली. काही शेतकऱ्यांकडे कंपनीने दिलेले पक्षी म्हणजेच कोंबड्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी स्वतः कुक्कुटपालनाचा व्यवसाय केलेला आहे. कोरोना आजारामुळे अफवा पसरली की कोंबडीपासून कोरोना आजार होतो, त्यामुळे कोणी चिकन कोणी कोंबडी खरेदी करायला तयार नाही. याचा फटका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय. शेतकऱ्यांचं कंबळच मोडलंय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. देशात संचारबंदी असल्यानं आणि वाहतूक बंद असल्यानं व्यापारी यांनी कोंबडी खरेदीकडे पाठ फिरवल्यानं आणि अफवेमुळे अतिशय भयंकर इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर परिस्थिती येऊन ठेपली आहे. आमचे प्रतिनिधी कैलास पवार यांनी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फॉर्मवर जाऊन भेट दिली आणि माहितीही घेतली असता 40 दिवसात कोंबड्यांचा लॉट घेऊन जाणारी कंपनी आता व्यापारी 85 दिवस झाले तरी शेतकऱ्यांचा माल नेण्यासाठी नकार देत आहेत. कोंबडीचे वजन 2 ते 2.5 किलोच्या आसपास झाले की खरेदी विक्रीसाठी कंपन्या आणि व्यापारी येऊन घेऊन जातात. सध्या जवळजवळ कोंबडीचे वजन हे 3 ते 4.5 किलोच्या वर गेलेलं आहे. अनेक कोंबड्या पक्षी मरू लागलेले आहेत. आधीच अनेक वर्ष दुष्काळ, परत ओला दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाचा तडाखा, यात पिकांचं नुकसान, पिकांनाही भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यासमोर देखील आत्महत्येसारखा गंभीर प्रश्न निर्माण होतो. परंतु कुक्कुटपालन व्यवसायावरती आता एवढं मोठं संकट आल्यानंतर नेमकं शेतकऱ्यांनी कोणाकडे हात पसरावा, जगाचा पोशिंदा यांच्या जीवांचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कोंबडी मरत असतानाच काय करायचं असा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. रात्रभर झोप या शेतकऱ्यांना लागत नाही. 4-4, 5-5 हजारांचे हे पक्षी आहेत. हजारो लाखो कोंबड्यांचं काय करायचं हा मोठा गंभीर प्रश्न आमच्या पुढे आहे असंही शेतकरी सांगतात. हजारो बॉयलर आणि कलपक्षी कोंबड्यांचं नेमकं काय करणार हा प्रश्न आता शेतकरी सरकारला विचारतोय. कोरोना आजारामुळे कुणी कोंबडी चिकन खायला तयार नाही, घ्यायला तयार नाही. संचारबंदीमुळे महाराष्ट्रात कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर अतिशय मोठं संकट ओढावलेलं आहे. याची शासनानं सरकारनं दखल घेऊन मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जाते. मदतीची हाक आता शेतकरी सरकारकडे मागू लागलाय. त्या हाकेला सरकार कशी साथ देईल याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागलंय. शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत मिळावी असं अनेक शेतकरी यावेळेस सांगतायत. हा असा कोंबड्या ही पक्षी मराय लागल्यात, तर शेतकऱ्याने काय करायचं? आपल्यासोबत इंदापूर तालुक्यातील सरापडे गावातील अनेक पोल्ट्री फार्म किंवा पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी उपस्थित आहेत. ते आपल्याबरोबर आपल्या व्यथा जाणतात की इतकं खूप मोठं दुःख आहे त्यांच्याकडे आता सध्या, की अक्षरशः काय करावं हा मोठा प्रश्न आहे. आसमानी संकट आहे. शेतकरी आत्महत्या करत असताना कोरोनासारख्या आजारामुळे अनेक गोष्टी संचारबंदी बंदी असल्यामुळं मागणी नाही पक्षाला, लोकांना संचारबंदीमुळे येता येत नाही, व्यापारी वर्ग येत नाही, त्यामुळं अनेक पक्षांचं खूप मोठं इथं मर बी व्हायला लागले ना असे उपस्थित शेतकरी आहेत. नेमकं जाणून घेऊ आपण. आपल्याबर विजय जाधव आणि बंडू जाधव उपस्थित आहेत सरापडे गावातील. नेमकं काय काय प्रॉब्लेम आहे आता सध्या ह्या संचारबंदीमध्ये कोरोना रोगामुळे? किती नुसका नाही, एक पक्षी कमीत कमी 5 किलोच्या आसपास झाला आहे. 500 रुपये किलो असतं, तर आता कमीत कमी 3 लाखापर्यंत तरी उत्पन्न 40 दिवसात मिळणार होतं. पण ती चालू कंडिक्शनमध्ये आज पदरनी 6 लाख रुपये तोट्यात म्हणजे ह्या 2 महिन्यात म्हणजे अशी कमीत कमी 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळणार होतं, ते आता 6 लाखापर्यंत तोट्यात गेलेलं आहे. सरापाडे किंवा पिटकेश्वर अशा अनेक निर्वांगी ह्या निमगाव कितकी भागात अनेक मोठे मोठे पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी आहेत, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पदरने खाद्य द्यावं लागते. आता तुम्हाला कंपनी देत नाही, पदरनेच खाद्य द्यावं लागते. आणि कमीत कमी 5 किलोपर्यंतची कोंबडी झालेली आहे. आपण वजनामध्ये पाहूया, कोंबडी वजन कराय ठेवलेली आहे आणि तिचं वजन कमीत कमी 4 किलो 80 ग्रॅम जवळजवळ 800 ग्रॅम म्हणजे 5 किलो आहे. नेमकं ह्या शेतकऱ्यांनी काय करावं? तर ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारने ह्याची कुठेतरी दखल घ्यावी. कोरोना आजार, अनेक संचारबंदी, भाजी मार्केट, अनेक गोष्टी बंदी असताना सरकारचं जे सरकारने लोकांना पॅकेज दिलेलं आहे,
तसंच पोल्ट्री फार्मला भी पॅकेज द्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नुकसान भरपाई झालेली, कमीत कमी तोटा तरी सहन कोणता शेतकरी करू शकत नाही. अनेक तोटा झालेला आहे आणि तुमचं काय मत आहे की आता काय परिस्थिती करावी लागेल ह्या पक्ष्यांची? आता काय करतात, कोण नेतच नाही घ्यायला ह्या पक्ष्यांना. अनेक अपवाचं पीक असताना चिकननी कोरोना होतो, कोंबडीचं मटण खाल्ल्यानंतर कोरोना होतो, अशा अपवेमुळे सुद्धा शेतकरी मेकटीस आलेला आहे. अक्षरशः डोळ्यात पाणी येते शेतकऱ्यांचे की ही ह्यांना मारायचं तरी कसं सांभाळल्यानं, आणि इतके पक्षी एकदम पाच पाच तीन तीन हजार पक्षी पुरायचे कुठं, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नेमका आता आता तुमची सरकारकडे काय मागणी आहे, सरकारने काय करावं या संदर्भात? काय जसे शेतकऱ्याला भाजीपाल्याला किंवा व्यापाऱ्यांना कशाला दुधाला द्यायला जसं दिदीबाईना सहाय्य केलेलं आहे, तसंच आम्हाला सुद्धा पोल्ट्रीवाल्यांना सुद्धा सहाय्य केलं पाहिजे. आमचा व्यवसाय हे व्यवसाय जे घर असं यांचं म्हणणं आहे की सरकारने तातडीने ह्या पोल्ट्री व्यवसायांना मदत करावी, कारण का जोडधंदा आहे, जोडधंदा बंद केला, बंद पडला तर शेतकरी खरंच मेकुटेला आहे. अनेक शेतीला उत्पन्न नाही, अवकाळी पावसाने गहू ज्वारी बाजरी मकाचं नुकसान झालंय. ह्या पोल्ट्री फार्मचं बघा, कमीत कमी ही पक्ष्यांचं काय करायचं हा भी मुद्दा उपस्थित केलेला आहे शेतकऱ्याने. तर शासनाने जिल्हा लेवल तालुका लेवल तात्काळ सर्वे करून जेवढे पोल्ट्री व्यवसाय करतील त्यांनी तात्काळ मदत द्यावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कमीत कमी मुद्दल तरी खर्च झालेला निघावा असं ही पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आम्ही बंडू जाधव आणि विजय जाधव आणि हिराचंद गाडगे ह्या शेतकऱ्यांनी अतिशय दुःख हृदय मनाने भावना व्यक्त केल्यात. न्यूज रिपोर्टर कैलास पवार, आज 24 तास, इंदापूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.